बृहन्मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 155 के शिवसेना नगर सेवक श्रीकांत शेट्टे बने स्थापत्य समिति अध्यक्ष, जिन्हें बधाई देने पहुंचे लोग। जी हां, इस अवसर पर श्रीकांत शेट्टे ने कहा कि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी के आशीर्वाद से तथा पर्यावरण मंत्री युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे के मार्गदर्शन में सांसद राहुल शेवाले तथा आमदार प्रकाश भादर पेकर व सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं के आशीर्वाद से मुझे ये बड़ी जिम्मेदारी मिली है। मैं इस जिम्मेदारी को बड़ी निष्ठा से निभाऊंगा और लोगों के लिए काम करूंगा। वहीं अध्यक्ष बनते ही नगर सेवक श्रीकांत शेट्टे दादर के चैत्य भूमि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का आशीर्वाद लेने पहुंचे। उसके बाद वार्ड क्रमांक 155 के सुमन नगर कार्यालय पहुंचे, जहां लोग अपने चहेते नगर सेवक को बधाई देने के लिए मौजूद रहे। सर्वप्रथम मी पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण मंत्री युवा नेते आमचे आदित्य साहेब, आमचे लाडके खासदार राहुलजी शेवाळे, आमदार प्रकाश पारतापेकर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आमचे यशवंतजी जाधव साहेब, सभागृह नेत्या विशाखा राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर वाडकर आणि विभागातील सर्वच आमचे पदाधिकारी। खरं म्हणजे त्यांच्यामुळेच मी आज या पदावर बसलेलो आहे। त्यांनी नगरसेवक म्हणून मला निवडून दिलं आणि त्याचंच हे फलित आहे की मी आज या पदावर स्थापत्य समिती उपनगर अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली। वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये ही जी जबाबदारी आहे ही पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करेल। जे जे कामं येतील, पक्षाचा जे जे आदेश असेल, जे जे कार्यकर्त्यांचे जे जे कामं असतील, ते करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल। पूर्ण कारकिर्दीमध्ये स्थापत्य समिती काय असते, बहुतेक लोकांना स्थापत्य समिती विचारतात काय आहे, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेल माझ्या परीने। आणि बाकी सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्या मागे, त्याच्यामुळे माझी कारकीर्द मला वाटत नाही अडचणीचं जाणार। मी पूर्ण क्षमतेने काम करेल आणि पूर्ण क्षमतेने पुढे जाणार। माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री जी उद्धवसाहेब ठाकरे, हमारे युवा नेता पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, मुंबई की महापौर किशोरीताई पेडणेकर, उपमहापौर हमारे वाडकर जी, हमारे विभागीय सांसद राहुल जी शेवाळे, विभाग के आमदार प्रकाश जी फातरबेकर, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन, सभागृह नेता, इनके माध्यम से आज दक्षिण मध्य मुंबई को स्थापत्य समिति के माध्यम से एक न्याय देने का काम किया है। आज अध्यक्ष पद श्रीकांत जी शेट्टे हमारे चेंबूर के नगर सेवक MYMS के इन्हें जो जिम्मेदारी दी गई है, और पिछले 4 साल में जो उन्होंने विभाग में अपने काम किया और महानगर पालिका में महासभा में जो उन्होंने काम किया, उस काम का जो फल है कि आज वो स्थापत्य समिति के अध्यक्ष हुए। मैं यकीनन कह सकता हूँ कि ये जिम्मेदारी पूरी तरह से निभाने का काम एक अभ्यासु नगर सेवक के नाते वो ज़रूर निभाएंगे, और हमारा चेंबूर विधानसभा, हमारा दक्षिण मध्य मुंबई के हम सभी कार्यकर्ता उनके साथ है, और ये उनका ये पूरा कार्यकाल अच्छी तरह से वो निभावे, इसके लिए हम स्वागत भी करते हैं, उन्हें शुभेच्छा भी देते हैं। शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, त्याचप्रमाणे युवा सेनेचे नेते, युवा सेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी चेंबूर विधानसभेमधील विभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेवक श्रीकांतजी शेट्टे यांना स्थापत्य समितीचं पद आज त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे पक्षाच्या वतीने, आणि त्याबद्दल आम्हाला खरोखरच आनंद आहे। आज आमचे खासदार
राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे विभाग प्रमुख सन्माननीय सातमकर साहेब, आमचे आमदार, आमचे सर्व नगरसेवक, आम्ही सर्व शिवसेनेचे विधानसभा संघटक, उपविभाग प्रमुख तसेच सर्व शाखा प्रमुख यांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की चेंबूर विधानसभेला आमच्या विभाग क्रमांक 9 हे स्थापत्य समितीचं मुंबई महानगरपालिकेचं अतिशय महत्त्वाचं हे पद मिळालेलं आहे। या पदाला न्याय द्यायचा पूर्णपूर प्रयत्न श्रीकांतजी शेट्टे हे करतीलच, कारण गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांच्या प्रभागात काम केलेलंच आहे। त्याचबरोबर चेंबूर विधानसभेतील इतर शाखाप्रमुखांना देखील महानगरपालिकेमध्ये कोणत्याही अडीअडचणी येत असतील तर त्यासाठी नगरसेवक म्हणून त्यांनी सर्व शाखाप्रमुखांना आणि शिवसैनिकांना मदत केलेली आहे। आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आज मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेही आमच्या चेंबूर विधानसभेतील शाखाप्रमुखांचं उपशाखाप्रमुखांचं काही काम असेल तर आम्ही श्रीकांत शेट्टेंकडे हक्काने येऊ शकतो आणि आम्हाला हा विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून आमच्या कामाची पूर्तता होऊ शकते। म्हणून संपूर्ण चेंबूर विधानसभेच्या वतीने मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो श्रीकांत शेट्टे यांना की त्यांच्या या पुढील कार्यासाठी की त्यांचं हे कार्य जे आहे हे भरघोस पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि विभाग क्रमांक 9 प्रामुख्याने उठून दिसेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेवक आपले शेट्टे साहेब हे एकदम शांत आणि सगळ्यांना मन मिळवू मोकळेपणाचा नगरसेवक आहे। त्यांना जो आज जो पद दिलेला आहे हा पद त्यांच्या कार्याचा एक फळ आहे आणि तो फळ यशस्वीरित्या ते पार पाडतील ही माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे। 3 वर्षे त्यांनी कामं केली, त्या 3 वर्षाच्या त्यांच्या कामाची कारकिर्दीचं हे फळ आहे त्यांचं। हे त्यांनी कामाचा जेव्हा झपाटा चालू केला आमच्या वार्डामध्ये त्या कामामुळे वरिष्ठांनी त्यांचे काम बघून त्यांना हे पद एक बक्षीस म्हणून वरिष्ठांनी पक्षप्रमुखांनी दिलं आणि आमच्या 155 शाखेतर्फे सर्व शिवसैनिक गटप्रमुख उपशाखाप्रमुख आमच्या सर्वांतर्फे त्यांचं आम्ही वरच्या पक्षप्रमुखाला धन्यवाद देतो की आमच्या नगरसेवकाला स्थापत्य समितीचं अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत। जो खुशी है उसकी कोई लिमिट नहीं है हमारे यहाँ। माननीय श्रीकांत शेट्टे साहब ने अपने कार्यकाल जो 4 साल के उन्होंने जो अपने उनके साथ हमने जो 4 साल निकाले हैं उनके जो काम हुए हैं हर एरिया में, ना कि मैं वार्ड पूरा वार्ड अगर बात करूँ तो हमारे इधर जितने वार्ड में जितने नगर है हर नगर में जो काम होना चाहिए उन्होंने वो काम को बहुत ही आसानी से और बहुत फास्ट किया है। आज हमें बहुत ज़्यादा खुशी है कि आज उनको जो नए पद से इधर सम्मानित किया गया है तो वो खुशी हमसे आज बर्दाश्त मतलब लिमिट ही नहीं है कि हम वो एक्सप्रेस कर सके उस चीज़ को। बस इतना ही चाहते हैं कि उनकी लाइफ, उनकी ज़िंदगी और उन्होंने जो आज नया पद लिया है वो अपने कद में अपने काम में जिस तरह से 4 साल निकाला है उसी तरह से आगे का 1 साल जो उनको ये पद मिला है वो अपने काम में बहुत बहुत बेहतरीन से अंजाम देंगे ये हमको मालूम है। धन्यवाद। ब्यूरो रिपोर्ट, CEN न्यूज़, मुंबई।